गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेच्या नव्या इमारतीचा श्री गणेशा करण्यात आलाय आणि तसाच श्री गणेशा राष्ट्रवादीतल्या गुरु शिष्य जोडीच्या नात्याच्या नव्या पर्वाचाही झालाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय या फोटोचा राजकीय अर्थ जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार आणि त्यांना राजकीय गुरु मानणारे त्यांचे शिष्य म्हणजे प्रफुल्ल पटेल सध्याच्या घडीला हे दोघेही राजकीय दृष्ट्या एकत्र एक नाहीयेत म्हणजे दोन महिन्यांपूर्वी दोन जुलैला ज्या दिवशी अजितदादांनी पवारांची साथ सोडली आणि शिंदे फडणवीसांसोबत सत्तेत सामील झाले त्यावेळी प्रफुल्ल पटेलांनीही पवारांना पाठ दाखवली तरी त्याआधीच मे महिन्यात पवारांनी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी पटेल काढली होती आणि त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम राहण्यासाठी आग्रह सुद्धा धरला होता तर तिकडे पवारांचाही प्रफुल्ल पटेलांवर डोळे झाकून विश्वास होता कुठेही जायचं म्हटलं तर पवार आणि प्रफुल्ल पटेल सोबत दिसायचे सोबत जायचे आणि सोबतच असायचे पवार आणि प्रफुल्ल पटेलांच्या नात्याला आणखी एक भावनिक आणि पारिवारिक धागाई तो म्हणजे प्रफुल्ल पटेलांचे पिता मनोहरभाई आणि यशवंतराव चव्हाण हे अत्यंत जवळचे मित्र होते आणि यशवंतराव चव्हाणांना पवार आपले राजकीय गुरु मानतात त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि पवारांमध्येही विश्वासाचा मजबूत धागा होता पण मागील काही दिवसांपासून प्रफुल्ल पटेल पवारांशी नाराज असल्याचंही बोललं गेलं कारण प्रफुल्ल पटेलांना ज्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली होती तिथे पक्ष म्हणावा इतका मजबूत स्थितीत नव्हता त्यामुळे पटेलांच्या मनातही नाराजी वाढू लागली होती अशातच पवारांना पाठ दाखवून अजितदादांची साथ देण्यावरूनही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या कारण प्रफुल्ल पटेल यांचं अजितदादांशी म्हणावं इतकं जवळचं नातं कधीच नव्हतं त्यामुळे अजितदादा आणि पटेल यांच्यातले अच्छे दिन किती दिवस टिकतील याबाबत अजूनही साशंकत आहे त्यातच काल सुप्रिया सुळेंनी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बोलताना थेट दादांच्या चौकशीची मागणी केली म्हणजे झालं असं की सुप्रिया सुळे म्हणाल्या की तुम्ही भ्रष्टाचाराविरोधात कोणतीही चौकशी लावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ पंतप्रधान नेहमी म्हणत असतात की राष्ट्रवादी नॅशनलिस्ट करप्ट पार्टी आहे आता त्यांनी त्यावेळी सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याचा संदर्भही दिला होता माझी तुम्हाला अशी हात जोडून विनंती आहे की पंतप्रधानांची इच्छा पूर्ण करा आणि या प्रकरणांची चौकशी लावा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आणि सुप्रिया सुळे हे बोलत असतानाच समोरच्या बाकावर काहीतरी कुजबूज झाली कुणीतरी पटकन म्हणालं भाई के घोटाले का नाम लिया आता अशी कुजबूज झाली म्हणजे सुप्रिया सुळेंनीही त्याला लगेच तात्काळ उत्तरही दिलं त्या म्हणाल्या संसदेत बसलेले माझे आठशे भाऊ आहेत एकच आहे असं नाही त्यामुळे पवारांनी खेळी करून सुप्रियाताईंच्या रूपात अजितदादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली त्यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी थेट पवार आणि प्रफुल्ल पटेल सोबत दिसले त्यामुळे अजितदादांच्या बंडखोरी वेळी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष होते कारण पवारांनी तशी नेमणूक केली होती पण नेमणुकीनंतर महिना उलटत नाही तोवर प्रफुल्ल पटेलांनी अजितदादांच्या बंडखोरीला पाठिंबा देत वेगळा मार्ग निवडला दरम्यान मोदींनीही एकदा भ्रष्टाचारावरून कठोर कारवाईचे संकेत दिले होते त्यामुळेच पटेलांनी सुद्धा अजितदादांसोबत जाणं पसंत केलं असावं असे कयासही बांधले गेले अशातच राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटातील वाढता विस्तव रोखण्यासाठी आणि पवारांच्या राजकीय खेळीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी पटेलांनी पवारांशी गुप्तगू केली असेल ही शंका नाकारता येत नाही तरी पटेल आणि पवारांच्या या एकत्र येण्यामुळे राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा मनोमिलन होईल का तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका